रानी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडल की ओर से नवरात्र उत्सव के दौरान विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। शनिवार को ही पत्र परिषद में मंडल के अध्यक्ष मोहिले ने बताया कि इस बार रानी लक्ष्मीबाई उत्सव मंडल द्वारा 26 सितंबर से 6 अक्टूबर तक वॉलीबॉल मैदान लक्ष्मी नगर में स्वर्ग के दर्शन करवाए जाएंगे। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान रानी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडल अध्यक्ष प्रसन्न मोहिले द्वारा दी गई है। स्वर्ग दर्शाने का अर्थ बताते हुए उन्होंने कहा कि जिस तरह स्वर्ग को स्वप्न लोक सुंदर और स्वच्छ माना जाता है, उसी प्रकार हम जिस पृथ्वी पर वास करते हैं वह भी स्वर्ग बन सकती है, लेकिन मनुष्य केवल हर और गंदगी कर रहा है, प्रकृति से खिलवाड़ कर रहा है। यदि प्राकृतिक संसाधन को नष्ट ना किया जाए और उसका सही उपयोग हो, हर तरफ स्वच्छता हो, पृथ्वी पर रहने वाले प्रत्येक प्राणियों की सुरक्षा हो, तो पृथ्वी भी स्वर्ग जैसी लगेगी। इस उद्देश्य को ध्यान में रखते हुए पश्चिम बंगाल के गुड़ी गांव के निहार देवनाथ और उनकी टीम ने स्वप्न लोक की थीम को साकार किया है। आजादी के अमृत महोत्सव के अंतर्गत दुर्गम क्षेत्रों के लिए पिछले 75 वर्षों से संघ द्वारा किए गए सराहनीय कार्यों के चित्र और वीडियो को मंडल में रखा जाएगा। साथ ही नागरिकों के लिए विशेष सुविधाएं और खाद्य सामग्री के 25 स्टॉल लगाए जाएंगे। रानी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडल हे गेले 16 वर्षापासून वेगवेगळे दुर्गा उत्सव मध्ये देखावे सादर करतो, वेगवेगळे कार्यक्रमांचं नियोजन करतो। 2 वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव सोडला तर आम्ही फार सुरेख देखावे याच्यापूर्वी पण इथे मेट्रोचे असतील किंवा सबमरीन असेल किंवा चांद्रायनचं असेल असे आम्ही त्या या काळांमध्ये नागपूरवासियांसाठी विदर्भवासियांसाठी आम्ही सादर केलेले आहे। चांगले मोठे कार्यक्रम पण इथे आम्ही सादर केलेले आहेत। अनूप जलोटा, अनुराधा पोडवाल सारखे लोक इथे आलेले आहेत आपले कार्यक्रम सादर करायला। यंदा आम्ही एक आगळा वेगळा देखावा नागपूरकरांसाठी विदर्भवासींसाठी घेऊन येतो आहे, तो म्हणजे स्वप्नलोक। स्वप्नलोक म्हणजे ड्रीमलँड। आपल्या प्रकृतीला आपण सुंदर ठेवल्याने आपली प्रकृतीची जी ती किती सुंदर दिसते त्याची आभा तो आपण याच्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। कारण आपण बघतो आहे की आज या पर्यावरणाला आपण लोकांनी जोपासल्या नसल्या कारणाने बऱ्याचदा कितीतरी दुर्घटना आपल्याला घडलेल्या आहेत, पण जेव्हा हा एक स्वप्न लोकासारखी ही प्रकृती राहिली ज्याच्यामध्ये प्राणी पक्षी इतर सौंदर्य हे जेव्हा आपल्याला बघायला मिळतं तेव्हा असं वाटतं आपण स्वर्गात आलेलो आहे। आणि त्याचंच सादरीकरण करण्यासाठी आपण कालियागंज पश्चिम बंगाल म्हणजे साधारण इकडनं 1500 किलोमीटर लांब आहेत, तिथनं त्या गावातनं एक आर्टिस्ट जे आहेत निहार देवनाथ आणि त्यांची एक पूर्ण आर्टिस्टची 10 लोकांची चमू ही इथे गेले 3-4 महिन्यापासून सातत्याने त्या देखाव्यावरती काम करते आहे। अतिशय बारीक त्यांनी त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि भूतोना भविष्यती असा हा देखावा राहणार आहे। म्हणजे विदर्भ नागपूर सोडा मी तर म्हणतो मध्य भारतमध्ये कुठे असा देखावा नसेल, इतका सुंदर आहे आणि प्रत्येक नागपूरवासी त्याला बघायला नक्कीच येतील असं आम्हाला वाटतं। याच्याचबरोबर आपण चित्र प्रदर्शनी केली आहे राष्ट्रसेवेचा अमृत महोत्सव आणि संघ, तर संघाचे वेगवेगळे जे कार्य आहेत ते आपण याच्याद्वारे त्या चित्र प्रदर्शनीच्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आपलं सांस्कृतिक कार्यक्रम जे आम्ही दरवेळा ठेवतो ते पावसाच्या याच्यामुळे वेदर कंडिशन्समुळे आम्ही त्याला नाही करू शकलो, पण त्याच्याऐवजी आम्ही राजगरबाचं एक आयोजन केलं आहे जे फक्त आमंत्रितांसाठी आहे, निःशुल्क आहे पण आमंत्रितांसाठी आहे। पण कारण आम्ही इथे फक्त ते एक फॅमिली जे आहेत आमच्या त्यांना पाहून फक्त आमच्या आई बहिणी आणि सगळे सुरक्षित तिथे असावेत त्याच्यासाठी म्हणून आम्ही फक्त तो एक्सक्लुसिव्ह ठेवलेला आहे। कसल्याही प्रकारचा शुल्क किंवा काही करून आम्ही त्याला हे करणार नाही आहोत। पत्र परिषद में मंडल के अध्यक्ष प्रसन्न मोहिले, सचिव आनंद काजगीकर, कोषाध्यक्ष अमोल अन्वीकर, उपाध्यक्ष अमोल जोशी और आर्टिस्ट निहार देवनाथ उपस्थित थे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।